मित्रांनो, आज आपला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला इराचा सातवा दिवस आहे। आपण पुढले सेशनला सुरुवात करू। तर आज आपल्याला 21 22 23 आणि 24 असे सेशन सोडायचे आहेत। तर मी जास्त वेळ न घेता पुढल्या सेशनला सुरुवात करतो। सेशन 21 ला मी क्लिक करतो, त्यानंतर आपल्याला ॲडिजेस ज्या पद्धतीने पाठीमागायला आपण सेशन सोडलो, प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला दोन प्लस असतात, त्याला क्लिक करायचे। या ठिकाणी मी 21 शतकातील पहिल्या प्लसला क्लिक करतो। त्याच्यानंतर नॉलेज चेक या ऑप्शनला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे। तर नॉलेज चेकमधला पहिला क्वेश्चन या ठिकाणी माझ्यासमोर आलेला आहे। सिलेक्ट केलेल्या सेलमधील मजकुराचे अलाइनमेंट तुम्ही सेंटर कशी कराल? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल प्रत्येक सेलमधील टेक्स्ट हा लेफ्ट साईडला आहे, तो सेंटरला घेण्यासाठी अलाइनमेंट ग्रुपमध्ये आपल्याला इथं सेंटर ऑप्शनला क्लिक करायचे। तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येईल। त्यानंतर पुढच्या क्वेश्चनला क्लिक करा। पुढचा क्वेश्चन सुद्धा आपल्यासमोर आलेला आहे। खाली दिलेल्या वर्कशीटमध्ये ग्रिडलाईन समाविष्ट करण्यासाठी योग्य पायऱ्याचा अवलंब करा। तर या ठिकाणी आपल्याला रो आणि कॉलमचे जे काही रेषा असतात एक्सेलमध्ये, त्याला ग्रिडलाईन्स असं म्हणतात। ते आपल्याला या ठिकाणी काय करायचे, शो करायचे, म्हणजे दाखवायचे आहे। तर व्ह्यू टॅबला क्लिक करा। शो ग्रुपमध्ये आपल्याला इथं ग्रिडलाईनला चेक मार द्यायचे, तुम्हाला इथं ग्रिडलाईन्स आलेल्या दिसतील। त्याच्यानंतर पुढच्या नॉलेज चेक या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा। क्वेश्चन बघा, सीट वनमधील सिलेक्ट केलेली सेल रेंज तुम्ही क्लिपबोर्ड ऑप्शनच्या मदतीने सीट टूमध्ये कॉपी कशी कराल? तर या ठिकाणी ॲड्रेस बुक हा टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी कॉपी करून घ्यायच्या अगोदर, त्याच्यानंतर सीट टूला खाली इथे क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर मग पेस्ट पॅडवर क्लिक करा। तुमचा हा क्वेश्चन करेक्ट येईल। नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, तुम्हाला डेटा एका सीटमधून दुसऱ्या सीटमध्ये न्यायचा आहे, सीट वनमधील सिलेक्ट केलेल्या सेलची रेंज सीट टूमध्ये नेण्यासाठी तुम्ही क्लिपबोर्ड ग्रुपमधील पर्यायाचा वापर कसा कराल? तर या ठिकाणी आपल्याला कट करून पेस्ट करायचे। त्याच्यासाठी अगोदर आपण कट या कमांडवर क्लिक करू, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सीट टूला खाली क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर मग पेस्टच्या पॅडवर क्लिक करा। तुमचं उत्तर करेक्ट येईल। पुढचा क्वेश्चन बघा, हार्ड डिस्कवर स्टोअर करून ठेवलेले चित्र तुम्ही वर्कशीटची बॅकग्राऊंड म्हणजेच पार्श्वभूमी म्हणून कसे दाखवाल? तर या ठिकाणी आपल्याला सीटच्या बॅकग्राऊंडला एखादी बॅकग्राऊंड इमेज पाहिजे असेल तर आपण इन्सर्ट पेज लेआउटमध्ये जाऊ शकतो। पेज लेआउटमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅकग्राऊंड ऑप्शन दिसेल, त्याच्यामध्ये आपल्याला इथं बॅकग्राऊंड नावाची इमेज दिसत असेल, त्याला क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग इन्सर्टला क्लिक करा। तुम्हाला या ठिकाणी बॅकग्राऊंडला इमेज आलेली दिसेल। पुढचा क्वेश्चन, सिलेक्ट केलेल्या सेलमधील घटक एकत्र करून मध्यभागी आणण्यासाठी मर्ज अँड सेंटर योग्य कृतीचा अवलंब करा। तर या ठिकाणी आपल्याला हा टेक्स्ट मर्ज अँड सेंटर करायचे आहे, तर अलाइनमेंट ग्रुपमध्ये या ठिकाणी आपल्याला मर्ज अँड सेंटर दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा। तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल। काळजीपूर्वक क्वेश्चन वाचून घ्या, कारण फायनल एक्झामला अशाच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन येतात। तुम्हाला एका वर्कशीटमध्ये हेडिंग म्हणजेच शीर्षक समाविष्ट करायचे आहे, तुम्ही अनेक सेल्स एका सेलमध्ये मर्ज म्हणजेच एकत्र करू शकता आणि हेडिंग सेंटरमध्ये मध्यभागी आणू शकता। दिलेल्या वर्कशीटमध्ये सिलेक्ट केलेल्या सेल्स तुम्ही मर्ज आणि सेंटर कसे कराल? तर परत आपल्याला फक्त मोठ्या पद्धतीने त्यांना विचारलेला आहे। हा जो काही सिलेक्ट केलेला सेल आहे त्याला मर्ज अँड सेंटर करायचे, तर अलाइनमेंट ग्रुपमध्ये या ठिकाणी मर्ज अँड सेंटर ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे। पुढचा क्वेश्चन बघा, वर्कशीटमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू म्हणजेच त्यात किंमत असलेल्या सेलना लाईट रेड फील म्हणजेच फिकट लाल रंग देऊन तुम्हाला त्या हायलाईट करायचा आहेत, सिलेक्ट केलेल्या सेल्सना तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटिंग कशी लागू कराल? तर हा जो काही सेल आहे त्याला आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग अप्लाय करायचे, त्याच्यासाठी इथं सेल स्टाईल ग्रुपमध्ये आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंगवर क्लिक करायचे आहे। त्याच्यामध्ये हायलाईट सेल रूलला क्लिक करा, त्याच्यामध्ये आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यू या ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कलर निवडायचे आहे। इथं डाऊन ॲरोला क्लिक करा, लाईट रेड फील ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर ओके करा। तुमचा हा क्वेश्चन करेक्ट येईल, या ठिकाणी रेड कलर पण आलेला आहे। नेक्स्ट, तुम्हाला दिलेल्या लोन कॅल्क्युलेटर वर्कशीटमधून सिलेक्ट केलेला कॉलम डिलीट करण्यासाठी योग्य त्या कृतीचा अवलंब करा म्हणलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला ई कॉलम सिलेक्ट केलेला आहे, हा कॉलम डिलीट करायचा आहे। तर सेल ग्रुपमध्ये डिलीट डाऊन ॲरोला क्लिक करा, डिलीट सीट कॉलम या ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे तुमचा क्वेश्चन हा बरोबर येईल। पुढचा क्वेश्चन, तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर एक्सेल वर्कबुक ओपन करायचे आहे, रिसेट लिस्ट यूज म्हणजेच यापूर्वी वापरलेल्या फाईलच्या यादीतून इव्हेंट
एक्सप्रेन्स फाइल ओपन करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृतीचा अवलंब कराल असं त्याने विचारलेलं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर फाइल टॅबवर क्लिक करायचे, त्याच्यानंतर ओपन ऑप्शनवर क्लिक करायचे। या ठिकाणी तुम्हाला रिसेंट वर्कबुक्स या ठिकाणी इव्हेंट फाइल दिसत असेल, त्याला क्लिक करा, तुमची फाइल ती ओपन होईल। पुढील क्वेश्चन सोडण्यासाठी आपल्याला पुढल्या प्लसला या ठिकाणी क्लिक करायचे, त्याच्यामध्ये सेल पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक करायचे, त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रोसीडला आपण क्लिक करू। या ठिकाणी क्वेश्चन डाउनलोड होतील, त्याच्यानंतर नेक्स्ट बटन दिसेल, आलेलं आहे, नेक्स्टला क्लिक करा। स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला दोन व्हिडिओ या ठिकाणी ऐकायचे आहेत, ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या।